रशियाचा नाटो देशांना गंभीर इशारा, न्यूक्लिअर डिटेरन्स फोर्सला अलर्ट राहण्याच्या सूचना, तर रशिया अणुयुद्धाची धमकी देत असल्याचा नाटो आणि युरोपियन युनियनचा आरोप. 40 वर्षात पहिल्यांदा संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची आपत्कालीन बैठक, भारत चीनची पुन्हा तटस्थ भूमिका. रात्री 8:30 होणाऱ्या बैठकीत युक्रेन संकटावर तोडगा निघणार का, याकडे लक्ष. ओबीसी राजकीय आरक्षणासंदर्भात थोड्याच वेळात सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी ओबीसी आरक्षण लागू होणार की नाही याचा फैसला होणार. संभाजीराजेंना राज्य सरकारकडून चर्चेचं निमंत्रण, सूत्रांची माहिती. 11:00 बैठक होण्याची शक्यता, तर संभाजीराजेंना पाठिंबा दर्शवण्यासाठी पंढरपूर बंदची हाक. राज्यावर भारनियमनाचं संकट, 2 दिवस पुरेल इतकाच कोळसा साठा शिल्लक. ऊर्जामंत्री नितीन राऊत यांची माहिती. रशिया युक्रेन युद्धाचे भारतीय शेअर बाजारात पडसाद. सेन्सेक्स 750 अंकांनी घसरला, तर निफ्टीही 200 अंकांनी कोसळला. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.